काल रात्री संगमनेर तालुक्यातील धांदरपळ येथे सुजय विखे पाटील यांच्या सभेमध्ये एका वक्त्याने जयश्री थोरात यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर संगमनेरमध्ये तणावपूर्ण सध्या वातावरण आहे। अनेक ठिकाणी जाळपोळ आणि गाड्या फोडल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। या सगळ्या प्रक्रियेनंतर विखे कुटुंबियांकडून देखील आरोप करण्यात आला आहे की कुठेतरी ज्या पद्धतीने हे जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे, सुजय विखे यांच्या जीवितेला हानी पोहोचवण्याचा विरोधकांचा डाव होता असा आरोप करण्यात आला आहे। आपल्या सोबत स्वतः सुजय विखे यांच्या मातोश्री शालिनताई विखे पाटील आहेत। काल जे वक्तव्य त्या सभेमध्ये झालं, पहिले तर त्या वक्तव्याकडे एक महिला म्हणून तुम्ही कसं बघता? निश्चित काल संदर धादरफळा जी काही खासदार सुजय विखे पाटलांची सभा झाली त्याच्यामध्ये संगमनेरचे ज्येष्ठ नागरिक माननीय वसंतराव देशमुख यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वांनी निषेधच केलेला आहे। कारण हे वक्तव्य कोणाच्याही मनाला न पटणार आहे आणि एखाद्या कोणाचीही मुलगी असू द्या पण ह्या संदर्भात बोलणं एकदम चुकीचं आहे। त्याच्यासाठी आम्ही ह्या गावामध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन मतदारसंघातले लोकांनी युवकांनी एकत्र येऊन त्या गोष्टीचं निश्चित केलेलं आहे। मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने अनेक गाड्या फोडल्या गेल्या, जाळपोळ झाली, याच्याकडे कसं बघता आणि काय याच्या मागचा उद्देश असू? खरं तर वास्तविक पाहता खासदार सुजय विखे पाटलांच्या संगमनेरमध्ये जे काही 3-4 सभा झाल्या ह्या सभेला जो प्रतिसाद मिळाला आणि हा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जी काही वाळू घसरण्यास सुरुवात झाली आणि कालचे जे सुजयचं जर तुम्ही भाषण बघितलं तर अभ्यासपूर्ण असं भाषण त्यांनी विचारलेलं, एकाही प्रश्नाला त्याचं उत्तर मिळालेलं नाही आणि जे काही प्रश्न त्यांनी इथे येऊन मांडलेले होते की त्याच्या डोक्यावर पडलेला आहे, परिणाम झालेला आहे, डोक्यावर परिणाम झाला, हे जे बोललेलं आहे जे खालच्या पातळीने त्यांनी या बापलेकांवर जे काही भाष्य केलेलं आहे हे भाष्य निश्चितच कोणीही सहन करू शकणार नाही। जयश्री थोरात देखील म्हणतात की मी कान फाटील वगैरे असे त्यांचे जे वक्तव्य आलं होतं ह्या वक्तव्यांकडे कुठेतरी ही जी मुद्द्याची लढाई आहे ती मुद्द्याकडे चालली आहे, कसं बघतात? ही शेवटी ज्याचे त्याच्या घरचे संस्कार आहे। सुजय विखे पाटील सुद्धा बोलू शकत होता पण त्याच्यावर ते संस्कार झालेले नाही, अशी बोलण्याची पद्धत नाही। ज्या अर्थी चौथी पिढी आमची विखे पाटील परिवाराची गावामध्ये काम करते, मतदारसंघात काम करते, महाराष्ट्रात काम करते, शेवटी काहीतरी चांगले विचार घेऊनच करते ना। विखे पाटील परिवार हा राजकारणी नाही आहे, समाजकारणी आहे। समाजकारण्यापेक्षाही वारकरी संप्रदायाचे विचार घेऊन आत्तापर्यंत ही चौथी पिढी काम करत आलेली आहे। त्याच्यामुळे संतांनी जे विचार दिलेले आहे ते आमच्यामध्ये आत्मसात झालेले आहे। पद्मसिंहच्या काळापासून सुरू झालेली पोथी आजही तुम्ही आमच्या वाड्यावर येऊन बघितलं तर आजही पोथीचं वाचन आमच्याकडे चालू आहे आणि त्याच्यामुळे हे संतांचे आशीर्वाद आम्हाला मिळत असल्यामुळे आमच्याकडनं चांगलं कार्य घडतं आणि हे समोरच्यानं बघवत नाही। तिसऱ्या पिढीपर्यंत कुठेतरी एक मर्यादा ठेवून टीका केली जात होती, मात्र आता ही म्हणजे दुसऱ्या पिढीपर्यंत, तिसऱ्या पिढीत मात्र आता कुठेतरी पातळी घसरते आहे का आणि कसं बघतं या सगळ्या राजकारणाकडं? शेवटी ही टीका करत असताना समोरच्यांनी 10 टीका केला, एका टीकेला तरी आपल्याला उत्तर द्यावं लागतं। सर्व जर आपण कोणत्या टीकेला उत्तर दिलं नाही तर निश्चितच समोरच्यांना माहीत नसतं ना हे खरं आहे का खोटं आहे। आणि मीडियामध्ये जो काही धुमाकूळ चाललेला आहे या मोबाईलमुळं हे चांगल्या गोष्टी सोडून फालतू गोष्टींना जास्त वाव आहे त्याच्यावर, त्याची प्रत्यक्ष शहानिशा कोणी करायला तयार नाही। सुजयचा जो पराभव दक्षिणेमध्ये झाला, विकासाच्या कामावर जर तिकडच्या लोकांनी विचार केला असता तर निश्चित आज दक्षिणेमध्ये जे काही परिवर्तन मागच्या 5 वर्षामध्ये, खरं तर 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष कोरोनामध्येच गेले, राहिले 2.5 वर्ष, 2.5 वर्षामध्ये दोन वर्षामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि ह्या 2 वर्षामध्ये जे काही त्यांनी कार्य केलेले आहे निश्चितच एक आई म्हणून मला फार मोठा अभिमान आहे की माझा मुलगा देशासाठी काय राज्यासाठी काम करू शकतो। निश्चित बघितलं तर आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, शिर्डी आणि संगमनेरची काय परिस्थिती राहील तुम्हाला काय वाटतं? शिर्डी मतदारसंघामध्ये संगमनेरचे जे काही 25-26 गावं जे जोडले गेलेले आहेत आणि तिथं जो काही कायापालट या 10-15 वर्षामध्ये झालेला आहे तिथल्या संगमनेरच्या युवकांनी ते बघितलं आणि तोच काय पालट 40 वर्षापासून त्यांचे जे हाल होत आहेत, पिण्याला पाणी नाही, इतके वर्ष पद भोगूनही आपल्याला जर पाणी मिळत नसेल तर निश्चितच परिवर्तन झालं पाहिजे हे तिथल्या युवकांची तिथल्या ग्रामस्थांची मागणी असल्यामुळे सगळ्या रात्रीच्या सगळ्या प्रकारानंतर तुमची देखील काय मागणी आहे, काय कारवाई या संदर्भात झाली पाहिजे? माझं एवढंच सांगणं आहे की राजकारण करत असताना विचारशी विकासाशी राजकारण करावं, खालच्या पातळीला जाऊन राजकारण नाही केलं पाहिजे आणि कुणाही कोणताही मुलगा असू द्या प्रत्येक आईवडिलांना प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांच्या हातून चांगलं कार्य घडावं, पण अशी विघ्नसंतोषी लोकं जर अशा कार्यामध्ये अडथळा झाली एक जीव घेणं, जसं मागे आपला माजी आमदार ज्याला गोळी झाडून मारलं, अशा जर व्यक्ती जर तयार होत असतील अशा विचाराच्या तर निश्चित याचा नायनाट करण्याचा बंदोबस्त करण्याचं काम
सरकारने केलं पाहिजे। मी चित्र बघितलं तर हे होते शालीनताई विखे पाटील, मुलाच्या बाजूने ते ठामपणे उभे आहेत आणि कुठेतरी सरकारने देखील आता या सगळ्या प्रकरणामध्ये ठोस अशी कारवाई केली पाहिजे, असंच वक्तव्य शालीनताई विखे पाटील यांनी केलंय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, लोणी, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।